मित्रांनो, राज्यपाल कोश्यारी यांनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय. शिवाजी महाराज हे जुन्या काळातले आदर्श आहेत असं वाचाळ वक्तव्य केल्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल वाचाळ वक्तव्य केलं आहे. आणि यावेळी मात्र राज्यपाल कोश्यारी यांनी सगळे लिमिट्स क्रॉस केले. एक मिनिट, तुम्ही आता जी 5-10 सेकंडची व्हिडिओ क्लिप पाहिली ती आजची नाहीये, ती 6 महिन्यानंतरची क्लिप आहे. हो, तुम्ही आता जी क्लिप पाहिली ती 6 महिन्यानंतरची म्हणजेच भविष्यातली आहे. आता तुम्ही म्हणाल हा काय बडबडतोय. नाही, मी बडबडत नाहीये, मी भविष्य सांगतोय. कसंय ना, इतिहासातील चुका जेव्हा माणूस सुधरवत नाही तेव्हा त्याच चुका भविष्यात पुन्हा पुन्हा होऊ लागतात. आपणही एक चूक केली, आत्ताही करत आहोत आणि कदाचित भविष्यात देखील करू. एका मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तीने वारंवार महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान केला. आपणही प्रत्येक वेळी विरोध केला, पण पुढे काय? पुढे आपण सगळं काही विसरलो, शांत बसलो. आता हा बघा पहिला अपमान. चालुक्य के बिना चंद्रगुप्त को कौन पूछेगा, समर्थ के बिना कौन शिवाजी को पूछेगा. या प्रकरणानंतर महाराष्ट्रातील अनेकांनी या गोष्टीचा निषेध केला, विरोध केला, पण पुढे काय? काहीच दिवसात आपण सगळं विसरलो. आणि मग झाला हा दुसरा अपमान. कल्पना करो की सावित्री बाई की शादी 10 साल में करनी गई और उनके पति 13 साल के थे. अब जा कल्पना करो जो लड़के लड़कियां मुलगा मुलगी क्या करते होंगे शादी करने के बाद, क्या सोचते होंगे. यावेळी सुद्धा आपण सगळ्यांनी पुन्हा विरोध केला, पुन्हा संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. आणि मग पुढे काय? आपण पुन्हा विसरलो. मग काय, जे होणार होतं तेच झालं. अगर कोई आपसे कहे कि हु इज योर आइकन, हु इज योर फेवरेट हीरो, बाहर जाने की कोई जरूरत नहीं है, यही महाराष्ट्र में ही आपको मिल जाएंगे. शिवाजी तो पुराने युग की बात है, नए युग की बात बोल रहा हूँ. पुन्हा एकदा राजांचा अपमान झाला, पुन्हा आपण या गोष्टीला विरोध केला, पुन्हा महाराष्ट्र पेटून उठला आणि पुन्हा आपण सगळं काही विसरलो. आता सांगा चूक नक्की कोणाची, आपली की वारंवार अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची. पहिल्याच वेळी पक्ष, जात, धर्म सगळं बाजूला ठेवून एकत्र आलो असतो, पेटून उठलो असतो, योग्य त्याच वेळी या व्यक्तीला पदावरून खाली खेचलं असतं, तर हे पुढचे 2 अपमान करायची हिंमत कोणाची झाली असती का? यावेळी गप्प बसलात तर मी शिवरायांच्या मातीत जन्माला आलो हे अभिमानाने सांगताना स्वतःलाच स्वतःची लाज वाटेल. हीच खरी वेळ आहे जगाला दाखवून द्यायची की या महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान कोणी केला, मग तो कोणी का असेना, हा संपूर्ण महाराष्ट्र पक्ष, जात, धर्म हे सगळं बाजूला ठेवून एकत्र येतो आणि संघटित होतो. राज्यपाल कोश्यारींच्या मनात राजांबद्दल आदर आहे की नाही माहीत नाही, कदाचित असेलही, पण इतक्या महत्वाच्या पदावर बसून फक्त आपल्या वाचाळ वक्तव्यांमुळे या मातीच्या दैवताचा अपमान होणार असेल तर स्वतः राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा नैतिकदृष्ट्या द्यायला हवा. संभाजीराजे छत्रपती यांनी देखील राज्यपाल कोश्यारींवर कारवाई करण्यासाठी अल्टिमेटम दिलेला आहे. आता फक्त गरज आहे त्यांच्या पाठीशी उभं राहायची. जोपर्यंत राज्यपाल कोश्यारी या पदावरून पायउतार होत नाहीत तोपर्यंत हा विषय विसरून चालणार नाही. मित्रांनो, माझी एक छोटीशी विनंती आहे, जेव्हा जेव्हा या महाराष्ट्राच्या दैवताचा विषय येईल तेव्हा तेव्हा आपापसातले हेवे दावे बाजूला ठेवून एकत्र येऊया, तरच आणि तरच भविष्यात राज्यपाल कोश्यारींसारखी ही लोक अशी वाचाळ वक्तव्य करताना 10 वेळा विचार करतील. तुम्हाला सुद्धा जर हे पटलं असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.